आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया तेही बघूयात. तोपर्यंत शंकरराव मोरे आणि भास्कर जाधव या दोघांनी 1927 साली शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ जीर्णोद्धार करायला सुरुवात केली. 1927 सुरू केली आणि 1927 त्यांनी तो जीर्णोद्धार संपवला. हा समाधी आणि त्यांच्या जन्मस्थळाचा इतिहास आहे. तेव्हा इतिहास हा आकलनातनी येतो, म्हणजे इतिहास काय असं यांनी माझा काही कोणावरती आक्षेप नाही, पण ही ऐतिहासिक माहिती आहे ना, ह्याच्यावरती मी कोणाशीही डिबेट करायला तयार आहे. आदरणीय पवार साहेब आज जातीवाद म्हणतात, जातीवादी म्हणतात, हे त्यांना आज दिसलं का? अरे ज्या पवार साहेबांनी भुजबळांच्या पासून आजच्या पिढीमध्ये माझ्यापर्यंत अगदी वंचितातल्या किंचित समाजाला सुद्धा सत्ता असो नसो आदरणीय पवार साहेबांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आयुष्यातले 56-57 वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची सेवा केली आणि आज त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीला जाऊन ज्या पद्धतीनं राजसाहेब ठाकरे बोलत आहेत एवढंच आहे की त्यांचं काम आहे. एकदा लोकसभेला ते एक वेगळा भोंगा घेतात, आत्ता वेगळा भोंगा घेतला आहे, कदाचित भाडं बदललं असेल त्याच्यामुळं भोंगे बदलले असतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.